यांच्या अपात्रतेचं प्रकरण नरहरी शिरवळ यांनी राहुल नार्वेकरांना या संदर्भात चांगलाच टोला लगावलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कोर्टात गेलाय. राहुल नार्वेकरांनी राजकीय पक्ष कोणता आणि त्यानुसार वैध व्हिपनं जारी केलेल्या आदेशांचं उल्लंघन करणारे कोणते आमदार अपात्र होणार या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही गटांकडून पक्षाची घटना नार्वेकरांनी मागवली असल्याचं सांगितलं जात आहे. सविस्तर तपास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं नार्वेकर पहिल्या दिवसापासून सांगतात. मात्र त्यांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आता टोला लगावलाय. राहुल नार्वेकर हे भाजपा आमदार असून ते पक्षांतर करून भाजपात आले, त्यामुळे राहुल नार्वेकरांना पक्षांतराचं वावडं नसेल अशी टीका विरोधकांकडून करण्यात येते. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांकडून न्याय निकाल कोण याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांकडून न्याय निकाल येणार नसल्याचा दावा विरोधक करत आहेत. दुसरीकडे नार्वेकरांनी मात्र सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या चौकटीत योग्य त्या प्रक्रियांचा अवलंब करूनच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलंय. त्यामुळे याबाबत नेमका निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आता नरहरी झिरवळ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा चर्चेचा विषय ठरलेला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राहुल नार्वेकरांना टोला लगावलाय. तपासण्यापलीकडे त्यांच्याकडे मार्ग नाहीये, पण कितीही दिवस तपासात राहिले तरी तपास शेवटी ठरलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 10 ते 12 त्रुटी सांगितल्यात, त्या सगळ्याच विरोधात आहेत. फक्त बाब एकच आहे की तपासायला राहुल नार्वेकरांनी दिलीय. तपास हा तपासच असतो, तो कधीपर्यंत चालेल याची खात्री मात्र नाहीये असंही झिरवळ म्हणाले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना फक्त योग्य वेळेत किंवा लवकरात लवकर निर्णय घ्यावा एवढंच सांगितलं आहे. त्यामुळे नेमकी कालमर्यादा नसलेला हा निकाल नेमका कधी येणार याविषयी कोणतीही स्पष्टता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नाही. या संदर्भात बोलताना झिरवळ यांनी खोचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. लवकरात लवकर ही एक राजकीय व्यासपीठावरची किंवा सभागृहातली भाषा आहे. लवकरात लवकर याला कधीही लवकर म्हणता येतं. परवाही लवकर आणि 6 महिन्यांनी सुद्धा लवकरच असतं असंही झिरवळ म्हणाले.